नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण या आपल्या मालिकेतील आज हा 23वा भाग. मागच्या वेळा आपण 182व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 183व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. श्लोक क्रमांक 183. समस्तम कल्पना मात्रमात्मा मुक्तः सनातनः इति विद्याय धीरो हि किमभ्यस्ति बालवत. अर्थ: समस्त विश्व केवळ कल्पना मात्र असून केवळ आत्मा सनातन आणि मुक्त आहे हे ज्ञान झाल्यावर ज्ञानी एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागेल काय? दिसणारे आणि सत्याचा केवळ आभास असणारे हे विश्व केवळ कल्पनेचा खेळ आहे. मनामध्ये आपण एखादी कल्पना करतो आणि त्या कल्पनेच्या आनंदाने सुखी होतो. जिलबीचे कडे मनात आणून कल्पनेस ते खाल्ल्याचा आनंद घेतो. प्रत्यक्षात जिलबी नसते, खाणे नसते आणि आनंदही नसतो. तो केवळ कल्पनेतून निर्माण झालेला सुखाचा आभास असतो. हे विश्व जरी दिसत असले, आपण त्यात वावरत असलो, तरी ज्ञानदृष्टीने पाहिले तर कल्पनेतील जिलबी जेवढी खोटी तेवढेच हे विश्वही खोटे आहे. मात्र आपण आपल्या ऐहिक भावना त्यात घालून संसारात अहमहकीने वावरत असतो. प्रत्यक्षात केवळ आत्मतत्वच अनादी अनंत आणि अंतिम सत्य आहे. ते सर्व भावभावनांपासून पूर्णपणे मुक्त आहे. हे ज्ञान होईपर्यंत माणूस संसारच खरा मानून त्यात रंगून जातो. पण ज्याला हे ज्ञान होते तो महात्मा मात्र हा विश्वभ्रम ओळखून त्यापासून अलिप्त होऊन आत्मस्थित होतो. मग तो एखाद्या अज्ञानी अर्धवट वयाच्या मुलाप्रमाणे पोटकटपणाने कसा वागेल बरे, असे सांगून अष्टावक्र ऋषी अशा मुक्तात्म्याचे जगाच्या व्यापारातून असणारे अलिप्तपणच अधोरेखित करीत आहेत. श्लोक 184. आत्मा ब्रह्मेति निश्चित्य भावाभावो च कल्पितौ निष्कामः किं विजानाति किं ब्रूतेव करोति किं. अर्थ: आत्मा आणि ब्रह्म एकच आहे व भाव अभाव काल्पनिक आहेत हे निश्चितपणे जाणून निष्काम झालेल्या योग्याला जाणावयाचे, बोलावयाचे आणि करावयाचे काय शिल्लक राहते? आपल्यासारख्या प्रपंची माणसांना सतत काहीतरी करत राहण्याचा सोस असतो. काही जणांना ज्ञानसंपदाची हौस असते. एक पुस्तक झाले की दुसरे, एक क्षेत्र झाले की दुसऱ्या क्षेत्रातील ज्ञान आणि एक पदवी मिळाली की पुढल्या पदवीचा अभ्यास. पदव्यांची रांगच रांग आपल्या नावापुढे मिरवणे हे भूषण मानणारे प्रत्यक्षामध्ये त्या ज्ञानाचा वापर काय करतात हा प्रश्नच असतो. काही जणांना सतत बडबड करण्यात जाणार असतो. आपले ज्ञान किती आहे हा विचारही न करता ते अखंडपणे बडबडत राहतात. तर काही जणांना सतत काहीतरी उद्योग करण्याचा लळा असतो. ते लोकोपयोगी असले तर व्यवहारदृष्ट्या तरी ठीकच, पण अनेकदा तसे नसले म्हणजे लोकांच्या हिताचे नसले तरीही यांचे उद्योग चालूच असतात. या सर्व कृती अभिमानामुळे, अहंकारामुळे आपण करत राहतो. अहिक सुखाची लालसा हीच त्यांची मूळ प्रेरणा असते. पण ज्याने अस्तित्व भासणारे विश्व काल्पनिक असून आत्मस्वरूप हेच ब्रह्मस्वरूप आहे हे ठामपणे जाणले असेल असा महात्मा निरासक्त झालेला असतो. त्याला काहीही करायची इच्छा तिळमात्रही नसते. वाटेला आलेली सर्व कर्मे तो निष्कामपणे करीत असल्याने तो कार्यरत दिसतो, परंतु प्रत्यक्षात तो या कर्मापासून सुद्धा पूर्णपणे अलिप्त असतो. श्लोक क्रमांक 185. अर्थ: सोहमयम नाहमिती क्षीणा विकल्पना सर्वमात्मेत्मी निश्चित्य तृष्णीभूतस्य योगिना. अर्थ: सकल चराचर विश्व आत्मस्वरूपच आहे हे निश्चितपणे जाणून समाधीवस्था प्राप्त झालेल्या योग्याची मी हे आहे किंवा मी ते नाही अशी भेदवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. मी देही आहे ही आपली प्रापंचिकाची भावना असते. त्यामुळे मी म्हणजे माझा देह, माझे म्हणजे माझ्या मालकीचे, माझी माणसे म्हणजे माझे नातेवाईक अशी आपली मीची संकुचित व्याख्या असते. या व्याख्येच्या बाहेर जे जे असेल ते माझे नाही म्हणजेच मी ते नव्हे असेच आपण मानून चालतो. सध्याच्या काळात तर कुटुंबाची व्याख्यासुद्धा आपण मी, पत्नी आणि माझी मुले एवढीच मर्यादित केलेली पाहतो. या संकुचित कुटुंबाच्या हिताचाच आपण विचार करतो आणि त्यामध्ये आई वडीलसुद्धा आपले समाविष्ट नसतात. मग भाऊ बहीण, काका मामा, आत्या मावशा लांबच राहिल्या. संकुचित स्वार्थी वृत्तीची परिसीमाच माणसाने गाठली असून त्यातूनच मात्यापित्यांना घरातून बाहेर काढून
वृद्धाश्रमात रवाना करण्याची गरणीय प्रवृत्तीसुद्धा भोकाळली आहे. अशा माणसांनाही विश्व माझे आहे हा विचार कल्पनेतही येणार नाही. मात्र सत्यज्ञानाच्या सूर्याने पावन झालेल्या आत्मज्ञानी योग्यांची गोष्टच वेगळी असते. सर्व संसार आत्मस्वरूपच आहे असा ठाम विश्वास जाणून तो स्वरूप समाधीच्या ठिकाणी निमग झालेला असतो. खाली वर दक्षिणोत्तर पूर्वपश्चिम पुढे मागे सर्वत्र हे श्रेष्ठ सनातन ब्रह्म भरून राहिलेले आहे असे यथार्थपणे मुंडकोपनिषद म्हटले आहे हे त्याने प्रत्यक्ष जाणलेले असते. त्यामुळे सर्व चराचर या ठिकाणी आपणच आहोत अशी त्याची अद्वैत भावना असते. श्लोक 186. न विक्षेपो न चैकाग्र्यम नातिबोधे न मूढता न सुखम न च वा दुःख उपशांतस्य योगिना. अर्थ: शांतचित्त झालेला योगी पुरुषाला विक्षेप किंवा एकाग्रता, ज्ञानप्रौढी किंवा मूर्खपणा, सुख आणि दुःख असे काहीच नसते. आत्मतत्व जाणल्यावर, त्याच्याशी स्थिर झाल्यावर सर्व भ्रम माया शंका व भेदाभेद मावळून जातात. सर्वत्र अभेदपरिचिती येऊन अद्वैताचा उदय झालेला असतो. असे झाले तरी मानव देहधारी असल्याने त्याला योग्यालासुद्धा यदृच्छेने आलेली कर्मे करावीच लागतात. पण ती करताना त्यामागे त्याची कोणती अपेक्षा कामना अथवा आसक्ती नसते. निष्काम आणि निरासक्त वृत्तीने तोही कर्मे सहजपणे करीत राहतो. त्या वृत्तीमुळे अपेक्षा शून्य असल्याने त्यामध्ये काही विक्षेप अडथळा येण्याचा संभवच नसतो. जे व्हायचे असेल ते होईल असे म्हटल्यावर विक्षेपाचे कारणच उरत नाही आणि त्याचबरोबर मग एकाग्रता करण्याचीही आवश्यकता राहत नाही. ज्ञानसंपादनाची अंतिम पायरी म्हणजेच आत्मज्ञान प्राप्ती होय. ती गाठल्यावर मूढता शिल्लक असत नाही एवढ्याने आलेच. शिवाय आता पुढं काही ज्ञान मिळवायचे हेही शिल्लक राहत नाही. खरं तर सर्व प्रौढी अभिमान संपल्याशिवाय ही ज्ञानप्राप्ती झाली असे म्हणताच येत नाही. असा ज्ञानी वृत्तीने पूर्णपणे मोहरहित निस्संग झालेला असतो. त्यामुळे सुख किंवा दुःख या दोन्हींची बाधा त्याला होण्याची सुतराम शक्यतासुद्धा नसते. श्लोक क्रमांक 187. स्वराज्य भैक्षवृत्तीच लाभालाभे जने नवे जनेवने निर्विकल्पस्य स्वभावस्य न विशेषोस्ति योगिना. अर्थ: निर्विकल्प स्वभावाच्या योगी पुरुषाला स्वर्ग आणि भिक्षावृत्ती, फायदा आणि तोटा व जनात किंवा अरण्यात काहीच फरक वाटत नाही. दिसणारा संसार केवळ भ्रममूलक असून येथील सुख खरे नाही आणि दुःखही खरे नाही हे वृत्तीमध्ये मुरण्यासाठी सत्य अशा आत्मज्ञानाची गरज असते. ते ज्ञान मिळाले की जग खरे मानण्याचे अज्ञान आपोआपच नाश पावते. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंतच माणूस काम क्रोध लोभादी विकारांच्या अधीन असतो. इंद्रिय सुखाची त्याला लालसा असते. पैसा असावा, त्याच्या आधाराने चांगले खावे प्यावे ल्यावे, सौंदर्य भोगावे अशी त्याची लालसा असते. ती पूर्ण होण्याला जे उपकार ठरेल ते फायद्याचे आणि प्रतिकूल ठरेल ते तोट्याचे असे त्याला मनोमन वाटत असते. परंतु या सगळ्यातून मुक्त झालेल्या योगी पुरुषाच्या मनात असे कोणतेही संकल्प किंवा अपेक्षा शिल्लक राहिल्या नसतात. स्वर्गसुख काय आणि अतिदैन्यामुळे येणारी लाचारी यापैकी कशाचेही त्याला सुखदुःख नसते. नसे दुःखात तो मग्न, सुखाची लालसा नसे अशीच त्याची अवस्था असते. पंचपक्वांनी समोर आली तर तो त्याला आस्वाद घेईल, पण आसक्त न होता विरक्त वृत्तीने. आणि 2 दिवस उपवास घडला तर त्याला त्या पक्वांनांची आठवणी राहणार नाही आणि त्याबद्दल क्लेश होणार नाहीत. ज्याला अपेक्षा असते त्यालाच फायदा तोट्याचा प्रश्न, पण निरपेक्ष योग्याला दोन्ही काहीच फरक नसतो. लोकांनी गजबजलेला परिसर असो की निबिड अरण्य असो, योगी दोन्हीकडे स्वस्थ चित्त व शांतच असतो. सर्वत्र एकच आत्मतत्व पाहणारा असा भुक्तपुरुष सदैवच तृप्त असतो. श्लोक क्रमांक 188. क्व धर्मा क्वच वा कामा क्व च्वार्था क्व विवेकिता इदं कृतमिदं नेति द्वंद्वैर्मुक्तस्य योगिना. अर्थ: हे केले ते केले नाही अशा द्वंद्वापासून मुक्त झालेला योगी पुरुषाचा धर्म कोठला? योगी पुरुषाला धर्म कोठला, अर्थ कोठला, काम कोठला आणि तो विचार तरी कोणता करणार? सर्व पुरुषार्थांच्याही पुढे गेलेला असा योगी असतो. शास्त्रामध्ये सांगितलेले जीवन सफल होण्याचे 4 पुरुषार्थ
अर्थ काम अर्थ धर्म आणि मोक्ष या क्रमाने मानवी आयुष्यात उद्दिष्ट रूपाने येतात. त्या मार्गाने क्रमाक्रमाने गेलो असता उत्कर्षाप्रत जाता येते असे मानले जाते. कामाची नैसर्गिक प्रेरणा, त्याच्या पूर्तीसाठी अर्थार्जन दोन्ही ती सभादन न लाभल्याने धर्माचरण आणि त्या धर्माचरणाची उन्नत पायरी म्हणजे मोक्षसाधन असे हे टप्पे मानले जातात. वरवर पाहिले तर यातील पहिल्या दोन म्हणजे काम आणि अर्थ यांच्यामागेच फक्त वाचण्याची प्रेरणा असते असे वाटते. परंतु खोलवर विचार केला तर धर्माचरणामागेही कीर्ती मिळवण्याची वासना असते आणि मोक्ष मिळावी ही सुद्धा एक प्रकारची इच्छाच नाही का? तेव्हा या चारही पुरुषार्थांना वासना हीच प्रेरक शक्ती असते. मोक्षामध्येही सत्यासत्याच्या विवेकाचा प्रश्न असतोच. मात्र जो योगी पुरुष सर्व कर्मापासून आणि वासनापासूनही पूर्णपणे मुक्त झाला आहे त्याला मोक्षाचेही बंधन असू शकत नाही. काम आणि अर्थ ते त्याने केव्हा सोडलेले असतात? त्याचे सहज वागणे हाच धर्म असल्याने धर्माचेही त्याला बंधन नसते आणि मुक्ती मिळवून पैलपार गेलेल्या अशा योगी पुरुषाला वेगळा मोक्ष तरी कोणता असणार? म्हणूनच अशा जीवनमुक्त योगी पुरुषाला कोणतेही बंधन बंधित करू शकत नाही असे अष्टावक्र ऋषींनी सांगितले आहे. श्लोक क्रमांक 189. कृत्यम किमपि नैवास्ति न कापि हृदि रंजना यथा जीवन जीवनमेवेह जीवनमुक्तस्य योगिना. अर्थ हृदयात काहीही आसक्ती नसल्यामुळे ज्याला करावायचे असे काही नसते असा जीवनमुक्त योगी या जगात स्वाभाविकपणे जीवन जगत असतो. जीवनमुक्त आत्मस्थित योगाची स्थिती वर्णन करण्यास शब्द अपुरेच आहेत. खरं तर अशी स्थिती केवळ अनुभव घेऊनच जाणवायची असते. तरीही मुमुक्षुची प्रगती व्हावी म्हणूनच केवळ अष्टावक्र मुनींसारखे महात्मे त्या अनुपमय स्थितीचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. सर्व आसक्तीतून बंधमुक्त झालेल्या योगी पुरुषाच्या मनात कोणतीही इच्छा असूच शकत नाही. नेहमी कोणत्याही कृतीमागे हेतू असतो व तोच कृतीची प्रेरणा देत असतो. योगाच्या हृदयात हेतूच नसल्याने त्याला करावायचे काही शिल्लक नसले तरीही यदृच्छेने आलेली कर्मे तो करत असतो पण ती अकर्तेपणाने म्हणजेच कर्मफलाच्या अपेक्षेविना आणि पूर्ण तटस्थतेने. चालू असणाऱ्या मोटारीचे इंजिन बंद केले तरी ती काही अंतर पुढे चालतेच. अशा वेळी इंजिनचे कार्य थंडावलेले असूनही मोटारगाडी मात्र चालताना दिसते. त्याचप्रमाणे कर्मे घडत असूनही योगी अकर्ताच असतो. असा आसक्तीतून मुक्त झालेला कर्मलालसा मावळलेला काही करताना सुद्धा काहीच न करणारा असा जीवनमुक्त योगी नैसर्गिकपणे आलेले जीवन तितक्याच नैसर्गिकपणे सहजपणे आणि स्वाभाविकपणे व्यतीत करीत राहतो. श्लोक क्रमांक 190. क्व मोहा क्वचवा विश्वम क्व तथ्यान क्व मुक्तता सर्वसंकल्प सीमायाम विश्रांतस्य महात्मना. अर्थ सर्व वासनांच्या सीमेवर विश्रांती घेणाऱ्या महात्म्याला मोह कुठला, विश्व तरी कोणते, तो या विश्वाचे चिंतन तरी कुठून करणार व त्याला मुक्ती तरी कोणती? मनामध्ये उठणारे संकल्प अपेक्षा आसक्ती याच माणसाला कर्मप्रवृत्त करीत असतात. ती आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या पूर्तीच्या अपेक्षेने होणारी कर्मपरंपरा सुटू शकत नाही. झाड नष्ट करायचे झाले तर त्याचे मूळ उखाडल्याशिवाय भागत नाही. वरवरच्या फांद्या तोडल्या किंवा खोड तडले तरी पुन्हा झाडाचा नवीन फुटवा तिथून सुरू होतोच आणि मग तो फुटवा फोफावून पुन्हा पूर्वी इतकेच मोठे झाड व्हायला वेळ लागत नाही. तसे नुसती कर्मे टाळण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत वासना शिल्लक आहे तोपर्यंत ती पुन्हा कर्मप्रवृत्त करीत राहणारच. मात्र जेव्हा वासना नष्ट होतील तेव्हा कर्मबंधन संपेल आणि ही वासनाविरहितता ज्याला इथे अष्टावक्र ऋषी वासनांच्या सीमापार म्हणतात ती अवस्था आलेला महात्मा मुक्तीलाच प्राप्त झालेला असतो. अशा अवस्थेत अष्टावक्र म्हणतात त्याला मोह कशाचा पडणार बरे? तसेच सर्व संकल्प नष्ट झाल्यामुळे त्याला विश्वाचे माईक स्वरूप उमगून तो हे विश्व व त्यासंबंधी भावभावना यातूनही विरक्त झालेला असतो. असा जो महात्मा मुक्तच झालेला आहे तो कोणत्या वेगळ्या मुक्तीसाठी प्रयत्न करेल असाही प्रश्न अष्टावक्र ऋषी विचारतात. श्लोक क्रमांक 191. येन विश्वमिदम इष्टम स नस्तिती करवती वो
निर्वासना किं कुरुते निर्वासना किं कुरुते पश्यन्नपि न पश्यति। अर्थ, हे विश्व सत्य आहे असे भ्रमाने पाहणाऱ्याने तो भ्रम नाहीसा करण्यासाठी झटावे, हे योग्यच आहे, परंतु वासनारही झालेल्या पुरुषाला त्याची काय गरज? हे विश्व पाहूनही तो ते प्रत्यक्ष पाहतच नाही। तुम्ही जसे पहाल तसे तुम्हाला दिसेल, तुम्ही जसे पहाल तसेच तुम्हाला जग दिसेल, अशी एक म्हण आहे। कोणत्याही वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे पाहताना आपण जी भावना मनात ठेवून पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला दिसते। एखादी स्त्री रस्त्याने जाताना जर एखाद्या कामी पुरुषाने पाहिली तर त्याला ती मोहवती दिसेल, आणि एखाद्या सज्जनाने पाहिली तर त्याला त्याच्या बहिणीप्रमाणे दिसेल, हे आपण अनुभवतो। उत्तम चित्रकाराला पुढे मॉडेल म्हणून कोणत्याही अवस्थेतील स्त्री असली तरी त्याची चित्तवृत्ती चाळवत नाही। त्याप्रमाणेच आपल्या आसक्ती आणि वासनाच आपल्या इच्छेप्रमाणे जग निर्माण करीत असतात। तेव्हा अशा प्रपंची माणसाला परमार्थ मार्ग घ्यावाचा असेल तर त्याने हे सर्व जग मानण्याचा स्वतःचा भ्रम नाहीसा करण्यासाठी झटून प्रयत्न करणे आवश्यक आहे। परंतु जो ज्ञानी मुक्त आहे, ज्याने सर्व वासनांचा त्याग केला आहे आणि तो वासनारही झालेला आहे, त्याच्या दृष्टीने हे सर्व जग नाशवंत मायारूपच आहे। तो या जगाला मुळातच जेथे कुठे मानतो तेथे त्याला वेगळा प्रयत्न करण्याची गरजच उरलेली नसते। अष्टावक्र ऋषी म्हणतात की तो पश्यन्नपि न पश्यति, म्हणजे हे सर्व विश्व पाहूनही पाहतच नाही, म्हणजेच त्याच्या दृष्टीने या बाह्य विश्वाला खरे अस्तित्वच नाही। श्लोक क्रमांक 192। येन दृष्टं परब्रह्म सोहं ब्रह्मेति चिंतयेत् किं चिंतयति निश्चिंतो द्वितीयं यो न पश्यति। अर्थ, ज्याने श्रेष्ठ असे ब्रह्म स्वतःहून वेगळे असे पाहिले आहे त्याने तेच ब्रह्म मी आहे असे चिंतन करू देत, पण जो स्वतःहून वेगळे ब्रह्म पाहतच नाही असा निश्चिंत योगी चिंतन तरी कशाचे करणार? ज्याला परब्रह्म दिसत असेल त्याने त्याचे ज्ञानमार्गाने चिंतन करून म्हणजे आपण तेच ब्रह्म आहोत हे जाणण्याचा जरूर प्रयत्न करावा। पण सत्यज्ञानप्राप्तीने जो पुरुष स्वतःच परब्रह्म स्वरूप झाला आहे तो ब्रह्माला वेगळे पाहतच नाही, आपण म्हणजे ब्रह्म अशी त्याची निश्चयात्मक स्थिती असते, मग तो चिंतन तरी कशाचे करणार? या प्रश्नातून अष्टावक्र मुनींना योगी पुरुषाची परब्रह्माशी एकरूपता स्पष्ट करायची आहे। आपल्याहून जी वस्तू वेगळी आहे तीच आपण पाहू शकतो, आपला डोळा त्या डोळ्याला पाहू शकत नाही ना। तसेच हे आहे, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यातील सूक्ष्म फरकही येथे अभ्यासकाला जाणवेल। भक्त भक्ती करून भगवंताला आळवतो हा भक्तिमार्ग आहे, तिथे भक्त आणि भगवंत वेगळे असून भक्तीने ते जवळ येतात, मात्र त्यात भक्त भक्ती व भगवंत ही त्रिपुटी असतेच, म्हणजे तीन वेगळेवेगळे असतात। जेव्हा ती पूर्णपणे मावेल तेव्हाच भक्त हा स्वतःच भगवंत स्वरूप होतो। ज्ञानमार्गाने ज्ञानी जेव्हा मुक्तावस्थेला पोचतो तेव्हा तो आत्मस्वरूप होऊन वेगळा न राहता आत्मस्वरूपच होऊन जातो। तेथे पोचेपर्यंत ब्रह्मचिंतनाची गरज आहे, मात्र ते साध्य झाल्यावर वेगळ्या चिंतनाचे कारणच उरत नाही, कारण साधक ज्ञानसाधनेने सिद्ध झालेला असतो, तो ब्रह्मस्वरूपाला वेगळेपणाने पाहूच शकत नाही। कारण स्वतःहून ब्रह्म जर वेगळत नाही तर तो पाहणार कसा? श्लोक क्रमांक 193। दृष्टो येनात्मविक्षेपो निरोधं कुरुते त्वसौ उदारस्तु न विक्षिप्तः साध्याभावात् करोति किम्। अर्थ, ज्याला आत्मस्वरूपाच्या ठाई चंचलपणा आढळला असेल तो विक्षेपाला विरोध करेल, पण ज्या अव्यग्र ज्ञानी पुरुषाला काही साध्य करण्याचे उल्लेख नाही तो हा विरोध तरी कशाला करेल? एखादा कसरतपटू उंच बांधलेल्या तारेवरून चालावयाची कसरत करतो तेव्हा जर तो नवशिका असेल तर हातात तोल जावडण्यासाठी बांबू घेतो, चालताना तोल जात आहे असे वाटले की तो त्या बांबूचा उपयोग करून स्वतःचा तोल सावरतो। मात्र जर त्याने प्रावीण्य प्राप्त केले तर त्या उंच तारेवरून चालताना त्याचा तोल इतकिंचितही ढळत नाही, आणि अशा तज्ज्ञ कसरतपटूला हातात आडवा बांबू घेण्याचीसुद्धा गरज उरत नाही, कारण त्याच्या सहजपणे चालण्यात कोणतेही चांचल्य विक्षेप अडथळा येतच नाही। अगदी हाच प्रकार आत्मज्ञानाचा आहे, ते ज्ञान जोपर्यंत परिपूर्ण होत नाही
तोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख पटण्यामध्ये शंका येतात, अडथळे निर्माण होतात आणि साधकाच्या वृत्ती पुन्हा मोकार सुटून तो विकारवश होण्याचा संभव असतो। अशावेळी त्या वृत्तींचा विरोध करून त्यांच्यातील चंचलपणा तुटून त्यांना पुन्हा विकारमुक्त करणे गरजेचे असते। म्हणून ज्याला वृत्तीत खळबळ जाणवेल त्याने तो विरोध करून मनाला तळावर आणून ज्ञानमार्गात स्थिर केलेच पाहिजे। पण ज्याने व्यग्रतेचा आणि आसक्तीचा पूर्ण त्याग केलेला आहे अशा ज्ञानीपुरुषाची वृत्ती ब्रह्मपदी एकाग्र झाली असल्याने त्याला यम, नियम, प्राणायाम अशा साधनांची आणि वृत्तीविरोधाची आवश्यकता नसते हे सत्य होय। आज आपण इथेच थांबूया, उद्या 194 श्लोकापासून सुरुवात करूया। मागं म्हणलं त्याप्रमाणे या अष्टावक्र गीता निरूपण या पुस्तकाची आवृत्ती संपलेली आहे आणि जर असं कोणी एकदम 200-300 पुस्तकं घेत असेल तर ते आपण ॲट कॉस्ट देता येतील आणि पुन्हा आवृत्ती करता येईल, ज्यावेळी अनेकांचा फायदा होईल असं मला वाटतं। आपल्यापैकी असा जर कुठला ग्रुप असला तर त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा। उद्यापर्यंत नमस्कार।